प्रधान होतील म्हणून सांगाल महाराष्ट्रामध्ये परत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होतील असंच सांगाल मला वाटतं की याच्यामध्ये आज देवेंद्र एकनाथ जे मुख्यमंत्री आहेत चोवीस नंतर आता जेव्हा आम्ही निवडणुकी समोर जाऊ तेव्हा खात्री एकनाथ शिंदेनी खात्री बाळगू नये की आपण मुख्यमंत्री असू का नाही एकनाथ शिंदे त्या ठिकाणी आज मुख्यमंत्री आहेत उद्या देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत आज, आज। उद्या राजकारणामध्ये काय दोघं ठरवतील किंवा आमचे नेते काय ठरवतील शेवटी नेतृत्व ठरवतं आज देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत ना एकशे पाच राऊनी एकशे तेरा राऊनी आठ आमच्याकडे अपक्षही आहे मान्य केलं ना उद्या जर पुन्हा जर पुन्हा जर निर्णय घेतला आमच्या नेतृत्वाने की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करायचा आहे घेतील निर्णय एखाद्या म्हणजे आता निर्णय नाहीये आहे की चोवीसच्या इलेक्शन कशा लढायच्या याच्याबद्दल काही ठरलेलं नाही दोन हजार चोवीसचं आत्ता कुठलं काही ठरलं नाही दोन हजार चोवीस मध्ये काय होईल हे त्या ठिकाणी कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री हे ठरलं नाही आमचं नेतृत्व मोदीजी अमित भाई नड्डाजी जे काही आमचं नेतृत्व आहे हे ठरवतील आता तुमच्या या ही हे होईल तुम्ही म्हणताय की चोवीस नंतर कोण मुख्यमंत्री होईल हे काय ठरलेलं नाही आज दोन हजार चोवीस परत त्याच्याबद्दल खुलासे करत बसावेच लागतील तुम्हाला दोन हजार मी वारंवार सांगतोय दोन हजार चोवीसच आज काही त्या ठिकाणी भाष्य कोणी केलं नाही दोन हजार चोवीस नंतर एकनाथ जे मुख्यमंत्री होऊ शकतील चोवीस पर्यंत तेच राहतील आता कोण बदलवणं दोन हजार चोवीस पर्यंत बदलावलं हे कारणही नाही ना नाही त्यामुळे चोवीस पर्यंत ते राहतील दोन हजार चोवीस नंतर म्हटलं आमच्या नेत्यांनी की एकनाथ शिंदेजीच राहील तर कोण थांबवणार कोणीच नाही थांबवणार नितीश कुमार नितीश कुमारला कोण थांबवलं नितीश कुमार कमी सीट निवडून आले नितीश कुमार कमी सीट निवडून आले कोणत्याही पक्षाला वाटतं की आमचा मुख्यमंत्री असला पाहिजे आम्ही जर बहुमत असेल तर आम्हाला वाटतं मुख्यमंत्री असला पाहिजे देवेंद्रजी सारखा अष्टपैलू कर्तृत्वाचा नेता धनी आमच्या समोर हो आहे त्यांना पूर्ण महाराष्ट्राचं विजन आहे देशाचं विजन ना आहे मान्य मोदीजींच्या नेतृत्वावर काम करणार आहे त्यांनी दिल्लीला जावं असं सुचवत आहे नाही देशामध्ये देशामध्ये महाराष्ट्र कसा क्रमांक एकवर आणता येईल देशामध्ये मोदींच्या नेतृत्वात त्यांचं विजन तयार झालं आहे आणि महाराष्ट्राला एक नंबर वन येण्याची क्षमता एकनाथजीमध्ये आहे देवेंद्रजीमध्ये आहे पण देवेंद्रजीने पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं आहे मी बघितलं आहे त्यांना त्यांनी संपूर्ण आयुष्य टाकलं आहे महाराष्ट्राकरता आताच महाराष्ट्राचं सरकार कोणाच्या विजननं चाललंय नाही दोघा ते आज मी तर अभिनंदन करतो एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेसारखा अठरा तास काम करणारा अत्यंत चांगला कार्यकर्ता ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे समाजाकरता समाज शेवटच्या व्यक्तीकरता मी बघितला एकनाथ शिंदेला आज अठरा तास वीस तास बावीस तास झोपतच नाही दोन तास अडीच तास आणि इतका जनतेमधला कार्यकर्ता आणि दुसरीकडे एक प्रचंड व्हिजन असलेला एक देवेंद्र ने सारखा नेता आणि दोघंही एकत्र आले तर आणि इतकं मन म्हणजे ते दोघं इतके मनाने मोठे आहेत मी त्यांचं मनही बघितलं मी आता आठ महिन्याला अभ्यास करतोय मी काही तुमच्यासमोर बोलात म्हणून बोलत नाही आहे दोघं इतकं त्या ठिकाणी बसून काम करतात नीट देवेंद्रजी निर्णय घेतला असेल ते एकनाथ शिंदे कधीच थांबवत नाही एकनाथ शिंदे निर्णय घेतला असेल देवेंद्र कधीच त्यांना काही पण मग ही जीवनात ही घडी अशीच राहू दे असं चोवीस नंतर पण म्हणणार आहे होऊ शकेल ना काय त्याला काय तुम्ही आमचा आम्ही तर शेवटी पक्ष जरी वेगळे असले पक्ष वेगळे आहेत दोन हजार चोवीसचा आज काही कुणी भावी भविष्य तुम्ही सांगू शकणार नाही मी सांगू शकणार नाही पण शेवटी पक्षाच्या कुठल्याही पक्षाला असं काय वाटतं उद्या शिवसेनेला नक्की वाटेल की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे भाजपला वाटेल देवेंद्र फडणवीस साहेब झाले पाहिजे वाटणं तर साहजिक आहे ना कुणाचं था मन थांबू शकत नाही तुम्ही पण राजकारणामध्ये उद्या काही होऊ शकेल आणि आमच्या नेतृत्वाने जो निर्णय घेतला तो आम्हाला सर्वांना मान्य असेल पण मला सांगा की दोन हजार चौदा ते एकोणीस सरकार तुम्ही बघितलं आणि आत्ताही सरकार बघताय ते सरकार चांगलं होतं का हे सरकार चांगलं आहे आता